वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात 21 जून रोजी ही येणारी वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे या वटपौर्णिमेला साजरी करण्यामागचं काय नेमकं कारण आहे किंवा या सणाचं महत्त्व काय आहे याबाबत जाणून घेऊया पौराणिक विद्या अभ्यासक सूरज मशाळकर यांच्याकडून. आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री या व्रताविषयीची माहिती. वटसावित्री हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येतं आणि अशी आख्यायिका आहे की आणि वेदांमध्ये असं सांगितलं आहे की या व्रताची सुरुवात ही त्रयोदशीला होते. यामागची जी खरी कहाणी हे व्रत का केलं जातं, हे व्रत कोणी केलं, का केलं ह्याची नेमकी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. भद्र या देशामधील अश्वपती नावाचा एक राजा होता आणि त्या राजाची आवडती सद्गुणी आणि सुंदर अशी कन्या म्हणजे सावित्री. राजाने ज्या वेळेस आपली कन्या सावित्री ही विवाहाच्या योग्य झाली आहे असे त्याला कळले त्यावेळेस त्यांनी तिला आपला पती निवडण्याचा अधिकार दिला आणि सर्व राज्यातील राजांना बोलवण्यात आलं, त्यांच्या राजकुमारांना बोलवण्यात आलं आणि सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराला निवडलं. तेव्हा नारद मुनींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याची कल्पना होती. त्यांनी सावित्रीला सांगितलं की तू सत्यवानाशी विवाह करू नकोस कारण तो अल्प आयुष्य आहे. परंतु घरच्यांच्या विरोधात जाऊन सर्वांच्या विरोधात जाऊन सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला आणि सत्यवान हा ध्रुमत्सेन नावाच्या राजाचा अंध राजाचा हा पुत्र होता आणि एका लढाईमध्ये पराभव झाल्यामुळे शत्रूंकडून पराभव झाल्यामुळे हा राजा जंगलामध्ये जाऊन राहत होता आणि सावित्री देखील विवाहाच्या नंतर सत्यवानाबरोबर जंगलामध्ये सासू सासऱ्यांबरोबर जाऊन राहू लागली, तिथेच त्यांची सेवा करू लागली. आणि ज्यावेळेस सत्यवानाचा अल्प आयुष्य हे तिला माहीत होतं आणि ज्यावेळेस त्याचा मृत्यू जवळ आला त्यावेळेस त्याच्या मृत्यूला 3 दिवस असताना सावित्रीने सावित्री नावाचं व्रत सुरू केलं आणि ते व्रत बरोबर पौर्णिमेच्या 3 दिवस आधी होतं. त्रयोदशीला ह्या व्रताची सुरुवात झाली आणि ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सावित्री त्याच्याबरोबर जंगलामध्ये गेली. सत्यवान लाकडे तोडीत होता आणि लाकडे तोडीत असताना त्याला मूर्छा आली आणि यमधर्म असल्याप्रमाणे यमराज तिथे आले आणि त्याचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्री देखील त्यांच्या बरोबर जाऊ लागली. तेव्हा यमराजाने तिला सांगितलं की तू परत जा, परंतु तिने काहीही ऐकले नाही आणि ती यमराजांच्या बरोबर गेली. तेव्हा यमराजांनी तिला शेवटी विचारले की तुला मी 3 वर देतो, त्यापैकी तुझ्या ज्या इच्छा असतील त्या तू माग. तेव्हा तिने एकाच वरामध्ये सर्व असं मागितलं की तिचा जो वर होता तिने मागितलं की मला माझ्या सासू सासऱ्यांचं गेलेलं राज्य परत हवं आहे आणि त्यांच्याबरोबर मी माझ्या पुत्रास समवेत त्यांच्यासोबत मला माझ्या राज्यामध्ये राहायचं आहे. आणि यमराजांनी तथास्तु म्हटले आणि त्यानंतर यमराजांच्या लक्षात आलं की आपण दिलेल्या वचनाला बद्ध आहोत, त्यामुळे त्यांना सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. आणि ज्या झाडाजवळ तिने हे सर्व केलं आणि तिला तिच्या पतीचे प्राण परत मिळाले ते झाड म्हणजे वडाचं झाड होतं आणि म्हणूनच ती वटसावित्री, सावित्रीने केलेलं व्रत म्हणजे सावित्री व्रत आणि वटाच्या झाडाजवळ तिला आपल्या पतीचे प्राण परत मिळाले म्हणून ती वटसावित्री. विशेष करून हिंदू धर्मामध्ये वड, पिंपळ अशी जी काही वृक्ष आहेत ज्यांना आपण देवसमान मानतो अशा वृक्षांची पूजा केल्यानंतर त्या झाडांना तोडले जात नाही. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या देखील या गोष्टीला विशेष महत्त्व आहे कारण वडाचं झाड हे प्रचंड प्रमाणावरती मनुष्याला गरजेचा असणारा असा ऑक्सिजन देखील या पृथ्वीवरती सोडत असतं, त्यामुळे वडाचं झाड हे विशेष महत्त्वाचं आहे.